जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दलाल अशी संभावना केली आहे. संसदीय मार्गाने विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसते. सरकार काही दलालांसाठी जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करत असून हा लोकभावनेचा अनादर आहे असा भडीमार रावतेंनी केलाय. विधेयकाची मंजुरी विधिमंडळात न होता दलाल स्ट्रीटवर व्हावी अशी परिस्थिती जादूटोणा विरोधी विधेयकाबाबत झाली आहे असे ते म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. श्याम मानव आणि दाभोळकर यांच्या आग्रहापोटीच हे सगळं काही होतं आहे, यांच्यासाठीच हे केलं जात आहे असेही आरोप होत आहेत. आपल्याला काय वाटतं? हे आरोप 100% नक्की करतो. दाभोळकरांचं जे काय घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. पण भावनेच्या भरामध्ये येऊन एखादी गोष्ट करणं हे सरकारचं काम नसते. तुम्हाला जे काय म्हणायचे ते म्हणा. दाभोळकर किती योग्य होते, महामानव किती योग्य होते ह्याची चर्चा सभागृहामध्ये होऊन जाऊन देत. की कायदा हा सरकार करते, पण इथे पहिल्यांदाच असं दिसतंय की बाहेरची लोकं, बाहेरची शक्ती जादूटोणाच्या ह्याला पण जादूटोणाच मी म्हणतो. काय कोणता जादूटोणा केला की बाहेरची शक्ती विधी खात्याला जुमानत नाही, खात्याला जुमानत नाही, त्याने आणलेलं आमच्या पुढ्यात ठेवलं जाते. हे सरकार जे आहे स्वतःची बुद्धी नाही आहे. दुसऱ्याच्या बुद्धीनं काम करत असेल तर त्या बुद्धीची योग्य अशी दखल ह्या विधिमंडळामध्ये घेतली गेली पाहिजे. या विधेयकात सरकारची दलाली कोण करते असं आपल्याला वाटतं? कालपर्यंत दाभोळकर होते, आज श्याम मानव होते. स्वतः सांगतात बोला काय बदल करत आहे, बोला कुठला शब्द बदलू. सरकार सरकारच्या बोलणारे हे कोण आहेत? बाहेरची एखादी गोष्ट सुचवणं मला मान्य आहे, पण लोकांमध्ये फिरतायत हे आम्हीच बनवलेलं आहे, हे आम्हीच घडवलेलं आहे, या पुस्तिकेत छापलं, ह्याच्यात तुम्हाला काय बदल पाहिजे सांगा हे विचारत फिरतायत. ह्यांना कोणते अधिकार दिलेले आहेत? तेव्हा सरा मला वाईट वाटतं हे बोलू नये, पण एक मुंबईमध्ये दलाल स्ट्रीट आहे, तिकडे साक्षात मुंबईच्या दलाली जमाते. या सरकारचं मंत्रिमंडळाची बैठक ह्या पद्धती आता दलाल स्ट्रीटवर घ्यावी, म्हणजे तिकडे हे जे दलाल आहेत हे दलाल यांना मार्गदर्शन करते. अशी दुर्दैवी परिस्थिती या महाराष्ट्राच्या कायदा बनवण्याच्या बाबतीत राहणार असेल तर ती आमदार म्हणून मी लोकांचा प्रतिनिधी म्हणून ती स्वीकारू शकत नाही. एकूणच विधेयकातल्या तरतुदी हटवल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत विधेयक मंजूर करणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी या ठिकाणी घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.